संविधानामुळे देशाची एकात्मता व अखंडता अबाधित आहे. पुणे जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांचे प्रतिपादन. संविधान दिनानिमित्त आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिर कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश मुळीक, दक्षिण पुणे वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण नलावडे, ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे, डॉक्टर वैशाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पॅन इंडिया विधी साक्षरता अभियान या अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व दक्षिण पुणे वकील संघटना परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक दक्षिण पुणे वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण नलावडे यांनी केले. तसेच कार्यक्रम प्रसंगी माहिती अधिकार कायदा व नागरिकांचा अधिकार या संबंधित सविस्तर माहिती ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे यांनी दिली. महिला बालके व न्याय या विषयांवरील घटनेतील अधिकार याविषयी मार्गदर्शन उपस्थितांना डॉक्टर वैशाली जाधव यांनी केले. कार्यक्रमास पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन हिंगणेकर, योगेश तुपे, दक्षिण पुणे वकील संघटनेचे ॲडव्होकेट अनिल शेडगे, कल्याण शिंदे, राजेश खळदकर, ज्ञानेश्वर बर्डे, प्रल्हाद कदम, विजय नलावडे, गुरुदत्त चिल्लाळ, राहुल पिसाळ, चंदाराणी मांढरे, नेहा जांभळे, अमृता कुलकर्णी आदीसह दक्षिण पुणे वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट लक्ष्मण राणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲडव्होकेट दिलीप जगताप यांनी मानले. आज घटना आपल्याला सगळ्यांना आपण बहाल करून घेतली. तो दिवस भारतीय घटना म्हणजे काय तर तुम्हाला आम्हाला राजाचं पद देणारी भारतीय घटना एक चांगलं साधन आहे. राजे आहोत आपण. कसे राजे आहोत मी सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी आपल्या बऱ्याच जणांनी सगळ्या जणांनी इतिहास ऐकलेला आहे, पाहिलेला आहे, बघितलेला आहे, वाचलेला आहे. आपण बघितलेला आहे कुतुबशाही होती, आदिलशाही होती, निजामशाही होती, शिवशाही आली. आपण आता कोण चालवतोय? लोकशाही चालवतोय. कोणाची शाही? आपली शाही, सगळ्यांची शाही. ही शाही टिकवण्याची जबाबदारी आपल्या हातात आहे. इतक्या सहज असं जी टिकत नाही, हे टिकवण्यामध्ये पत्रकार बंधू फार मोठं काम करतात. सारखे हल्ले करत असतात, केलेच पाहिजे. शब्दांचे हल्ले पॉवरफुल असतात तुमचे. आम्हाला सुद्धा खडबडून जागे करतात तुम्ही. तर भारतीय घटना हे तुम्हाला आम्हाला ह्या पद्धतीनं राजा बनवते आणि सत्तेचं विकेंद्रीकरण करून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना न्यायदानाचं काम पण करायला लावतो. अशी ही घटना म्हणजे न्यायाचा फार मोठा सागर आहे आणि हा सागर उभा करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची टीम आणि प्रचंड परिश्रम घेत डॉक्टर राव, डॉक्टर राजेंद्र प्रसाद कितीतरी माणसं. ह्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारं एक व्यक्तिमत्व होतं तिथं, म्हणजे न्याय देण्यासारखंच काम होतं ते. जसं आम्हाला एखादं न्यायनिवाडा लिहिताना, न्याय निर्णय लिहिताना कारण द्यावी लागतात, तसं बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तिथं देत. अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्व. अभ्यास करण्यामध्ये त्यांच्या आयुष्यातलं माझ्या मते 10-20 वर्ष नक्कीच आयुष्य कमी झालं, पण भारतासाठी ते अजरामर आणि ज्ञानसूर्य ठरलेली व्यक्ती. त्या व्यक्तीने आपल्याला न्यायाचं एवढं मोठं पात्र तयार करून ठेवलेलं आहे की ते फक्त आपण नीटनेटक्या अँगलनं बघून घेतलं तर आपण सुद्धा सगळेजण एकमेकांना चांगल्यापैकी न्याय देऊ शकू असं मला वाटतं. ही घटना म्हणजे काय? हा असा दोर आहे, असा कासरा आहे, असा रोप आहे. ह्या शब्दांच्या कासऱ्यानं हा वाकडा तिकडा भारत अत्यंत व्यवस्थित बांधला गेला. आज जर स्त्री शिक्षण घेतेय आणि शिक्षणाचा उपयोग करून ती स्वतःच्या पायावर उभी राहते तर तिला मदत करणं, तिला सहाय्य करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य नाहीये का? तर निश्चितच. आणि त्या अनुषंगाने मी खरंच म्हणेन की जे संविधानाने कायद्याचे राज्य स्थापित करण्याचे ते ध्येय आणि उद्दिष्ट दिलेली आहेत आणि आजचा संविधान दिवस दिवसाबरोबर जे आपण राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा करतोय निश्चितच, पण याच्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग आणि आपण सर्वजण कसं त्याची अंमलबजावणी करतो हे फार महत्त्वाचं आहे. दक्षिण पुणे वकील संघटनेच्या माध्यमातून व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
पुण्याच्या दक्षिण विभागामध्ये म्हणजे पद्मावती चव्हाण नगर येथील विणकर सभागृहामध्ये आज विधी साक्षरता कार्यक्रमाचं आयोजन भारतीय संविधानाच्या दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सन्माननीय संजयजी देशमुख साहेब, त्याचप्रमाणे पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशजी मुळीक साहेब, तसेच या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट पांडुरंगजी थोरवे साहेब यांचे माहिती अधिकार कायदा व नागरिकांचा अधिकार, तसेच डॉक्टर वैशाली जाधव यांचे भारतीय संविधान, महिला मुले आणि न्याय या विषयावर मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमामध्ये सर्व खऱ्या अर्थाने नागरिकांपर्यंत कायदा पोहोचवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून दक्षिण वकील परिवाराने केलेले आहे. सर्वसाधारणपणे कायद्याची माहिती तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, भारतीय संविधानाची माहिती त्याची जनजागृती झाली पाहिजे, या भूमिकेतून आजचा हा कार्यक्रम माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वकील, त्याचप्रमाणे नागरिक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता त्या महिला बालके हे सुद्धा उपस्थित राहिले. त्या सर्वांचेच मी दक्षिण पुणे वकील संघटनेच्या वतीने आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट कल्याण शिंदे, दक्षिण पुणे वकील संघटनेमधील एक सदस्य. आज आमच्या दक्षिण पुणे वकील संघटनेच्या माध्यमातून संविधान दिनानिमित्त कायदा साक्षरता अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी आमच्या दक्षिण पुणे वकील संघटनेतील सर्वच वकील बांधवांनी अगदी कष्टाने आणि फार मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रमुख न्यायाधीश देशमुख साहेब यांनी भरभरून असं दक्षिण पुण्याचंही कौतुक केलं आणि सर्वांना मार्गदर्शन केलं. विशेषतः महिलांना त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी काय काय उपाययोजना करता येतील या संदर्भात चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचंही दक्षिण पुणे वकील संघटनेकडून मी हार्दिक असा आभार मानतो. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा न्यायालयातील अनेक आजी माजी सदस्य पदाधिकारी हजर राहिले, ज्येष्ठ नागरिक असतील, या भागातील नागरिक असतील, महिला बचत गटाच्या महिला असतील, सर्वांनी जो कार्यक्रमासाठी येऊन योगदान दिलं, कार्यक्रम यशस्वी करण्यात योगदान दिलं, त्या सर्वांचा मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.